माऊली नमस्ते, रामकृष्ण हरी। या डिजिटल वारीमध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत। पंढरीची वारी म्हणजे धार्मिक कर्मकांड, अंधश्रद्धा असं खूप लोकांना वाटतं, पण मंडळी तसं नाही आहे। ही पंढरीची जी वारी आहे आणि ती करणारे जे वारकरी आहेत ते अत्यंत डोळस श्रद्धेने ही ज्ञानभक्ती करत असतात। संत नामदेव आणि संत ज्ञानदेव यांनी सांगितलेली नामभक्ती आणि ज्ञानभक्ती ती अत्यंत हृदयापासून आणि श्रद्धेने करत असतात। संतांनी हे सांगितलेले विचार त्यांनी आपल्या हृदयामध्ये जिरवून आणि मुरवून घेतलेले असतात, म्हणूनच त्यांची ही श्रद्धा असते, ही अंधश्रद्धा नसते। या सगळ्या गोष्टींवर आपण चर्चा करणार आहोत, पण तत्पूर्वी माऊलींच्या पालखी सोहळ्याचे चोपदार हभप राजभाऊ चोपदार यांनी सांगितलेला वारीच्या वाटेवरचा वृत्तांत आपण सगळेजण ऐकूयात। जय हरी। आज पालखी नातेमोते मुक्कामावरून निघून माळशिरस मुक्कामी जाण्यासाठी निघते। या वाटचालीमधलं वैशिष्ट्य म्हणजे पहिलं गोल रिंगण या वाटचालीमध्ये होत असते। ते जे गोल रिंगण आहे ते सकाळचं म्हणजे दुपारचं जेवण झाल्यानंतर ते रिंगण होतं। पालखीसोबत चार गोल रिंगणं आणि तीन उभी रिंगणं होत असतात। गोल रिंगणं चार होतात, ती दोन जेवणापूर्वी होतात, दोन जेवणानंतर होतात, दोन रस्त्याच्या डाव्या बाजूला होतात, दोन रस्त्याच्या उजव्या बाजूला होतात। त्यातलं हे पहिलं रिंगण जे होतं त्याला चितळेनगर येथील रिंगण असं पूर्वीपासून नाव होतं। नंतर सदाशिवनगर असं त्या गावाचं नाव चितळेनगरच्या ऐवजी झाल्यामुळे सदाशिवनगरचं गोल रिंगण म्हणून ते पुढं आलं। आणि मग गेली अनेक वर्ष त्या ठिकाणी रिंगण होतं, परंतु गेले काही वर्षामध्ये त्या रिंगणाची जागा अपुरी पडते, या कारणामुळे थोडी पुढं जाऊन त्याच कारखान्याच्या समोरच्या बाजूला एक प्रशस्त जागा शासनाने आपल्याला उपलब्ध करून दिली आणि त्या ठिकाणी हे गोल रिंगण आता पार पडत आहे। हे गोल रिंगणाचं जे वैशिष्ट्य असतं, उभ्या रिंगणाचं आपण वैशिष्ट्य पाहताना पाहिलं की जे माऊलींचे घोडे असतात अश्व, त्यांना माऊलीला अभिवादन करण्याची त्या ठिकाणी व्यवस्था असते। गोल रिंगणामध्ये उरलेले जे घटक आहेत त्यांना अभिवादन करण्याची व्यवस्था वेगवेगळ्या पातळीवर त्याची दखल घेतली गेली आहे। आणि रिंगण म्हणजे पायी वाटचाल चालत असताना पायी वाटचालीचे श्रम तर आपले आहेच, त्यात थोडा विरंगुळा मिळावा, एक भजनाचा आनंद घेता यावा यासाठी या रिंगणाची निर्मिती आहे। भगवंताभोवती गोल रिंगण धरायचं, आपण प्रदक्षिणा करतो त्या पद्धतीने माऊलीला मध्यभागी ठेवून हे रिंगण लावलं जातं। चोपदारांचं विशेष कष्ट यामध्ये दिसून येतात। ती जी रिंगणाची रचना करायची त्यामध्ये सर्व दिंड्या पहिल्या गोलाकार रीतीने उभ्या करायच्या, त्यानंतर अश्वांना मधोमध नेऊन उभे करायचं, अश्वांना त्यांच्या जागी उभे केल्यानंतर मग पुन्हा दिंड्यांची डबल रांग करायची, त्यानंतर मग माऊलींची पालखी मधोमध नेऊन उभे करायची। पादुकां पालखीच्या भोवती पताकाधारकांचं कडं असतं, अनेक पताकाधारक दिंड्यांचे जेवढी जागा उपलब्ध आहे तेवढे पताकाधारक त्यामध्ये सोडले जातात। या रिंगणाविषयी आदल्या दिवशीच्या समाज आरतीमध्येच सर्व सूचना दिलेल्या असतात, कुणी कसं वागायचं किंवा पताकाधारकांना थांबवल्यानंतर त्यांनी पुन्हा आत येण्याचा आग्रह धरायचा नाही वगैरे नियोजनाच्या दृष्टीने आवश्यक त्या सूचना दिल्या जातात। पताकाधारकांच्याकडे असतं ते गोल गोल पादुकाभोवती फिरतात, म्हणजे त्या पताकाधारकांना प्रातिनिधिक माऊलींच्या पादुकांना अभिवादन करण्याची त्या ठिकाणी संधी दिली जाते। ती संधी दिल्यानंतर त्याच्या भोवताली प्रेक्षक बसले असतात, त्या प्रेक्षकांच्या बाहेर घोडे पळण्यासाठीचा एक ट्रॅक मोकळा ठेवला असतो, त्याच्या बाहेरही प्रेक्षक ते रिंगण बघण्यासाठी बसले असतात व सर्वात बाहेर सर्व दिंड्या गोलाकार रीतीने उभ्या असतात। त्या सर्व रिंगण्याची रचना लावून झाल्यानंतर चोपदार पुन्हा अश्वाला घेऊन प्रदक्षिणा मारतात आणि रिंगणामध्ये धावण्यासाठी काही अडचणी आहेत का काय, कुठलं ठिकाण कुठे गर्दी जास्त होईल, कुठे आत बाहेर करण्याची परिस्थिती, अशा पद्धतीने त्या ठिकाणी करून घेतात। हल्ली हल्ली आता गर्दी वाढल्यामुळे पोलिसांची देखील मदत या ठिकाणी बरीचशी घ्यावी लागते आणि काही स्वयंसेवकही त्या ठिकाणी मदत करत असतात। या सर्व परिस्थितीमध्ये सर्व हे फेरा पाहिल्यानंतर भोपळे दिंडीचा जो मानाचा जरी पटका असतो त्याला चोपदारांनी इशारा केल्यानंतर तो तीन फेऱ्या धावत धावत त्या ठिकाणी रिंगणामध्ये करतो। त्यानंतर मग माऊलींच्या इशारा अश्वाला इशारा दिल्यानंतर माऊलींचा व स्वाराचा अश्व दोन्ही धावू लागतात। साधारण तीन प्रदक्षिणा ते पूर्ण करतात। प्रदक्षिणा पूर्ण केल्यानंतर भाविक घोडा पळून गेल्यानंतर उठून त्याची माती खोराची लागलेली ती घेण्यासाठी धावपळ करत असतात व त्याच वेळेबरोबर स्वयंसेवक आणि पोलिसांचं काम असतं की लोकांना मध्ये येऊ न देणार, कारण तोपर्यंत घोडा पुन्हा फिरून त्या ठिकाणी येत असतो। त्यामुळे अशा पद्धतीने
ते माती जे घेतात की माऊलींचा आश्वाचं खूर ज्या मातीला लागले ती माती मी प्रसाद म्हणून नेणार आणि माझ्या शेतात थोडी का वहिना टाकणार, त्यानिमित्ताने माऊलीचा वास माझ्या शेतामध्ये राहणार आणि मग माझं पीक भरपूर येणार, माझी पण बरकत होणार आणि त्या बरकतीमध्ये माऊलीचा मोठा सिंहाचा वाटा असणार. अशा पद्धतीचं नियोजन म्हणजे लोकांच्या मनातली श्रद्धा भावना ही त्या ठिकाणी असते. त्या ठिकाणी घोड्यांच्या 3 प्रदक्षिणा पूर्ण झाल्यानंतर घोडे पुन्हा माऊलीपाशी दर्शनासाठी नेले जातात आणि मग त्यावेळेस रिंगणाची त्या ठिकाणी समाप्ती होते. परंतु रिंगणाची समाप्ती झाल्यानंतर मग पुन्हा त्या ठिकाणी उडीचा कार्यक्रम होतो. उडी हे एक सांप्रदायिक नाम आहे. त्या ठिकाणी भजनाचा आनंद पाहायचा असेल तर रिंगण जे पाहायला आले फक्त अश्व पाहिलेले पळालेले पाहून काही जण समाधान मानतात, परंतु ज्यांना माहिती आहे ते उडी पाहण्यासाठी अवश्य थांबतात. थोड्या वेळानंतर विश्वानंतर चोपदार सर्व दिंड्यांना निमंत्रण देतात. सर्व दिंड्यांचे टाळकरी विणेकरी पखवाज हंडेवाली तुळशीवाली सहित सर्वजण पालखीच्या भोवती गोलाकार पद्धतीने जमतात. टाळकरी त्या ठिकाणी सर्वजण खाली बसतात, पखवाजे बाजूला उभे असतात. ताल धरला जातो, ज्ञानोबा तुकाराम ज्ञानोबा तुकाराम असं म्हणत म्हणत त्याचा ताल अगदी परमोच्च पदाला पोहोचता येईल अशा स्वरूपाचा तेल माऊली 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 म्हणत मुखाने माऊली माऊलीचा नामघोष, टाळाने अखंड घोष, पखवाजाने अखंड घोष आणि अशा परिस्थितीत त्या हंडेवाल्या महिलांना पळण्याला संधी दिली जाते, तुळशीवाल्या महिलांना धावण्याला संधी दिली जाते, विणेकरी गोलगोल धावतात, पखवाजवाले धावतात, जेणेकरून प्रत्येक घटकाला माऊलीला अभिवादन करण्याची कुठल्या ना कुठल्या माध्यमातून संधी मिळाली पाहिजे. अशा पद्धतीने हा सर्व धावण्याचा कार्यक्रम देखील त्या ठिकाणी होतो. भजनही सतत चालू असतं. नंतर चोपदारांनी चांदीचा चोप उंचावून 3 वेळा तुकाराम 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 असं भजन केल्यानंतर त्या उडीची सांगता होते. व हा भजनाचा जो आनंद आहे हा सुख सोहळा स्वर्गी नाही ज्याला म्हणता येईल ना अशा स्वरूपाचा आनंद आहे. त्याचं वर्णन काही करण्यापेक्षा तो प्रत्यक्ष अनुभवण्याचा विषय आहे आणि त्याची अनुभूती घेतली त्याची ब्रह्मानंदी टाळी लागली असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. अशा स्वरूपाचा आनंद निश्चितपणे सर्वांनी प्रत्यक्ष पाहता पाळून जरी घेता आला नाही तरी या दृकश्राव माध्यमातून आपण सर्वांनी जरूर तो अनुभवावा, त्याचा आनंद घ्यावा अशी मी सर्वांना विनंती करतो. सदाशिवनगर किंवा पुरंदावडेचं गोल रिंगण त्या ठिकाणी झाल्यानंतर पालखी पुन्हा पुढे मग त्या ठिकाणी विसावा एक आहे आणि विसावा झाल्यानंतर पुन्हा मग माळशिरस मुक्कामाच्या दिशेने जाते. माळशिरसला गाव सोडून पुढे साधारण 2 किलोमीटर गेल्यानंतर पालखीचा मुक्काम आहे. त्या मधल्या वाटेवर त्या ठिकाणी माळशिरस मुक्कामी एक पंचवाघ नावाची व्यक्ती आहे, त्यांना माऊलींना नैवेद्य दाखवण्याचा मान आहे. त्यांच्या मानासाठी पालखी गावातून जात होती आणि ते नैवेद्य दाखवत होते. आता गावातून जाणं बंद केलेलं आहे, परंतु हनुमान मंदिराजवळ ते स्वतः येतात. त्या ठिकाणी पालखी थांबून त्यांचा नैवेद्य दाखवला जातो. पुढे गेल्यानंतर एक शिरवळकर दिंडीतले त्यांचे थोर सत्पुरुष होते, त्यांचं निधन झालं होतं, त्यांची समाधी त्या ठिकाणी आहे. त्या ठिकाणी देखील थांबून त्यांची आरती घेतली जाते आणि त्यानंतर माळशिरस मुक्कामी पालखी त्या ठिकाणी मुक्कामाला जाते. नंतर समाज आरती होते, कीर्तन होतं, दुपारती होते आणि नेहमीचा जागराचा कार्यक्रम होतो. जय. या पंढरीच्या वारीचा आणि संतांच्या विचारांचा मोठा प्रभाव इथल्या सामाजिक चळवळींवर पडला. मग तो अगदी महात्मा गांधींपासून तर सातारच्या प्रतिसरकार स्थापन करणाऱ्या क्रांतिसिंह नाना पाटलांसोबत. क्रांतिसिंह नाना पाटील हे पंढरीचे वारकरी माळकरी असे होते आणि स्वातंत्र्यलढ्यात त्यांनी सहभाग तर घेतलाच, पण त्याचसोबत त्यांनी सामाजिक प्रबोधनाच्या चळवळींमध्येही मोठा सहभाग घेतला. संतांचे विचार खेडोपाडी सांगत ते प्रबोधनाची चळवळ चालवत अशा या क्रांतिसिंह नाना पाटलांविषयी आणि त्यांच्या कार्याविषयी आपल्याला सांगतायत कीर्तनकार हबप डॉक्टर सुहास फडतरे. रामकृष्ण हरी. वारीमध्ये आम्ही सर्व वारकरी वाटचाल करत असताना जगद्गुरु तुकोबारायांचे ज्ञानोबारायांचे नामदेवरायांचे सर्व वारकरी संतांचे अभंग म्हणत जात असतो आणि त्या अभंगाच्याद्वारे या संतांचा विवेकी विचार या समाजापर्यंत पोहोचवण्याचं काम या वारीच्या माध्यमातून करत असतो. समाजाचा विवेक जागृत करण्याचं काम संतांनी केलेलं आहे. भक्ती संप्रदायामध्ये अंधश्रद्धेनं फार मोठा धुमाकूळ घातलेला आहे आणि अंधश्रद्धेच्या नावाखाली सर्वसामान्य भक्तजनांचं सर्वसामान्य लोकांचं सर्वतोपरी शोषण होतं हे आज आपण पाहतोय. पण यापासून समाजाने सावध राहावं यासाठी संतांनी त्यावेळेपासून समाजाला जागं केलेलं आहे. तुकोबारा म्हणतात मी तुम्हाला वाट दाखवायला आलो आहे.
या भक्ती भक्ती संप्रदायामध्ये जर अनेक वाटा असतील त्या मोडून टाकल्या, वैदिक कर्मकांड असतील ती वाट मोडून टाकली, मोडून या वाटा सूक्ष्मदुस्तर वाटा मी मोडल्या, आणि जे तुमच्या मानवी जीवनाला आनंद देणारी जी खऱ्या अर्थानं शुद्ध वाट आहे मी तुम्हाला सांगायला आलेलो आहे. एका अभंगामध्ये तो कोपराय म्हणतात, उजळा वाया आलो वाटा आणि खरा खोटाने वाडा. जे खरं आहे ते मी तुम्हाला सांगणार आहे, कारण वारकरी संप्रदाय हा खरं ते माझं असं असं तत्व अंगीकारून हा चालत असतो. माझं ते खरं नव्हे. अंधश्रद्धा निर्मूलनाचं काम संतांनी त्यावेळीपासून केलेलं आहे. लोकांच्या मनातली अंधश्रद्धा निघून झाली आणि खरं काय आहे हे लोकांना कळण्यासाठी तुकोबारांनी अंधश्रद्धेच्या विरोधात फार मोठे विचार दिले. तुकोबाराय म्हणतात, जे देवाला नवस करणे अंधश्रद्धा आहे, अंगात येणं ही अंधश्रद्धा आहे, एखाद्या माणसाच्या आपल्या वडिलांच्या पितरांच्या नावानं पिंड पाडणं ही एक अंधश्रद्धा आहे. आणि अशा अंधश्रद्धेच्या जे जी कर्म आहेत त्याच्या विरोधात आपल्याला या अंधश्रद्धा निर्मूलनाचं काम सत्तांनी केलेलं आहे, तशा पद्धतीचे विचार दिलेले आहेत. नवसाच्या बाबतीत तुकोबाराय म्हणतात, नवशे कन्यापुत्र होती तरी का करण्या लागे पती. जर आपल्याला नवसानं मुलं होत असतील तर मग पती का करावा लागतो असा मिश्किल प्रश्न तुकोबांनी अभंगातून विचारलेला आहे. मी तुम्हाला आज या ठिकाणी एक सुंदर असा दृष्टांत सांगणार आहे. तो दृष्टांत आहे आपले क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या जीवनातला. ज्या वेळेला देवाला नवस केला जातो त्यावेळेला त्या देवाला चांदीचे डोळे बसवले जातात, त्याच्या देवळा मंदिरामध्ये घट्टा बांधली जाते, अशा पद्धतीचे नवस केले जातात. पण असाच नवसानं एका मसोबाला चांदीचे डोळे बसवलेले होते आणि त्या मसोबाच्या मंदिरामध्ये नाना पाटील एक वारकरी होते, शुद्ध चांगल्या विचाराची वारकरी होती, विवेकी वारकरी होती, गळ्यामध्ये माळ होती, वारकरी संप्रदायाच्या विचाराचा पकडा त्यांच्या जीवनावर होता. पण घटना अशी आहे की ज्या वेळेला 9 ऑगस्ट या क्रांती दिनी पंढरपूर मुंबईमध्ये सगळ्यांनी एकत्र यायचं आपल्या अनुयायांनी असं निरोप ज्या वेळेला मिळाला त्यावेळेला नाना पाटलांनी विचार सुरू केला की आपण सर्व आपल्या अनुयायांनुसार आपल्याला पंढरपूरला जायचं आहे, पण मुंबईला जायचं आहे. त्यावेळेला मुंबईला ताकारी रेल्वे स्टेशनवरून 250 रुपयाचं तिकीट होतं. आपले सर्व सहकारी मिळून जर कमीत कमी 25 सहकारी घेऊन जायचं म्हटलं तर साधारणपणे जाण्या येण्यासाठी त्यांना 150 ते 250 रुपयाचा खर्च येणार होता. पण तेवढेही पैसे त्यांच्याकडे नव्हते, कारण ते गेले 4 वर्षे भूमिगत होते. नाना पाटलांनी हे काम करत असताना फार मोठा त्याग केलेला आहे आणि भूमिगत राहून इंग्रज सरकारनं हटवण्याचं काम केलेलं आहे. पण ते एक शून्य आणि विवेकी वारकरी होते. आपण आता मुंबईला जायचंय, आपल्याला मुंबईला गेलं पाहिजे, पण आता अनुयायांना आपल्या सहकाऱ्यांना घेऊन बरोबर जाणं म्हणजे ते वाटखर्चीचे पैसे त्यांच्याकडे नव्हते. आणि अशा विवंचनेमध्ये असतानाच एकादशीच्या दिवशी एका मंदिरामध्ये, ते वसुबाचं मंदिर होतं, त्या मंदिरामध्ये ते भजन करायला बसले आणि भजन करता करता त्यांच्या मनामध्ये एक असं आलं की या देवाला जे चांदीचे डोळे लावलेले आहेत ते डोळे जर आपण काढले आणि बाजारामध्ये विकले तर आपल्याला जाण्यायेण्याचे खर्चाचे पैसे मिळू शकतील. म्हणून रात्रीचं भजन अगदी संपायच्या वेळेला नाना पाटील उठले आणि नाना पाटलांनी त्या मंदिरात असलेल्या त्या म्हसोबाच्या मूर्तीच्या डोळ्यांना डोळे असे त्या क्षणीनं छेडून काढले आणि ते चांदीचे डोळे आपण बाजारात विकायचे आणि त्याचे पैसे निधी उपलब्ध करायचा, पैसे तयार करायचे आणि आपण मुंबईला जायचं या उद्देशांनी त्यांनी हे कृत्य केलं. पण मंदिरामध्ये जो देव असतो त्या दगडामध्ये देव असतो का? दगडामध्ये देव आहे ही एक अंधश्रद्धा आहे. यासाठी गाडगेबाबांनी जे विचार दिलेले आहेत ते विचार असे आहेत की किती पुजला देव तरी देव आम्हाला पावला नाही आणि कुठं राहतो अजून कसा घावला नाही, अशा पद्धतीचे विचार अंधश्रद्धेच्या विरोधात आपल्याला दिलेले आहेत. आणि जगद्गुरु तुकोबारांनी हे विचार समाजाला देत असताना ते विचार कुणाला भावले, त्यामध्ये क्रांतिसिंह नाना पाटील होते. त्यांनी भजन करता करता त्या मंदिरामध्ये असलेल्या त्या मूर्तीचे चांदीचे डोळे काढायला सुरुवात केली. त्यावेळेला त्यांच्याबरोबर असलेला जो सहकारी होता तोही वारकरी होता, पण तो थोडासा अंधश्रद्धाळू होता, तो भोळा होता. त्यांनी नानाला सांगितलं, म्हणले, नाना तुम्ही बाकी सगळं चांगलं करताय, तुम्ही वारकरी आहात, देशासाठी काम करताय, देशाला स्वातंत्र्य मिळवण्या कामी तुम्ही
अतिशय चांगल्या पद्धतीची मेहनत घेताय, कष्ट घेताय, त्याचबरोबर भजनही करताय, पण म्हणले तुम्ही देवाचे डोळे काढताय, हे देवाचे डोळे काढणं हे चांगलं नाही, तेव्हा तुम्हाला देव बघून घेईल असा अंधश्रद्धेपोटी नाना पाटलांना बोलल्यानंतर नाना पाटीलांनी त्याच्याकडे पाहिलं आणि मिस्किलपणे त्याच्याकडे पाहून त्यांना त्यांनी सांगितलं या देवाचे मी डोळेच काढतोय, तर हा देव माझ्याकडे कसा पाहिल. मी का सांगितलं आपल्याला की नाना पाटलांनी सुद्धा अंधश्रद्धेच्या माध्यमात अंधश्रद्धेच्या विरोधात जे अंधश्रद्धा निर्मूलनाचे जे विचार आहेत ते संतांचे विचार आत्मसात केले आणि ते संतांचे विचार त्यांच्या जीवनामध्ये त्यांना भावले आणि मग नानासाहेबांच्या नाना पाटलांच्या या आपल्या व्यक्तिमत्वामध्ये जीवनचरित्रामध्ये आपल्याला अशा पद्धतीचे दृष्टांत आपल्याला ठळकपणे अधोरेखित होतात. याचं कारण असं आहे की नाना पाटलांच्या जीवनावर नाना पाटलांच्या मनावर जगद्गुरु तुकोबारांच्या अशा विचारांचा फार मोठा प्रभाव होता. उजळा वया आलो वाटा किंवा आम्ही वैकुंठवासी आलो याची कारण असी असं सांगत आमची भूमिका ही प्रबोधनाचीच आहे असं तुकाराम महाराजांनी सर्वांना सांगून ठेवलेलं आहे. आणि संत तुकाराम महाराजांची ही भूमिकाच सोबत घेऊन अनेक कीर्तनकार प्रवचनकार महाराष्ट्राच्या खेडोपाड्यातून ही ज्ञानगंगा पोचवत असतात, संतांचे प्रबोधनाचे विचार पोचवत असतात. वारी हे वारकऱ्याच्या डोळस दृष्टीला पडलेलं विवेकवादी जागृतीतलं स्वप्न आहे. भागवत धर्माची दृष्टी ही मुळातच विवेकवादी राहिलेली आहे. परमार्थ हा कर्मकांडाचा असण्यापेक्षा तो विचाराचा असावा, क्षणोक्षणी हाची करावा विचार किंवा विचारे खोले पाहिजे याप्रमाणे विचारात्मक दृष्टीनं केलेली वाटचाल म्हणजे वारी. वारीमध्ये नेनकी काही टाना टोना नामस्मरणा वाचवणे, मुखानं हरीचं नाम घेणं आणि वाटचाल करत राहणं हा जो एकेश्वर वाद आहे, या एकेश्वर वादाची महान देणगी भागवत धर्माने या विश्वाला देण्याचं काम केलं. तशी श्रद्धा आणि अंधश्रद्धा या दोन्हीमध्ये एक पुसटशी सीमारेषा आहे. जीवनाच्या ऐन तीरावर श्रद्धा आहे तर जीवनाच्या पैन तीरावर ही जी अंधश्रद्धा आहे ही अंधश्रद्धा अनेक गोष्टीनं आपल्याला खुणवण्याचं काम करतो. बऱ्याच वेळी वारकऱ्यांच्याकडं किंवा भागवत धर्मांच्याकडं एकंदरीत संत विचारांच्याकडं निवृत्तीवादी चमत्कार प्रधान आणि वृद्धीसिद्धीच्या पाठीमागे लागलेले विचार या दृष्टिकोनातून पाहण्याची चूक जी आहे ही चूक काही वेळा स्वतःला आधुनिक बुद्धिवंत म्हणून येणारी जी मंडळी आहे या मंडळींच्याकडनं होती. खरं तर वारकरी वृद्धीसिद्धीच्या पाठीमागे लागत नाही, कारण वारकरी जेव्हा वारीच्या वाटेवर चालायचं काम करतो तेव्हा काय म्हणतो, मागणे ते एक तुझ प्रती आहे देशील तरी पाहे पांडुरंगा, या संतासी निर्वी हेच मदत येई अनेक तुझे काही न मागू देवा. देवा तुझ्याकडं मला काही नको आहे, मला काही मागणं नाही, मी तुझ्यासाठी नवसायस करणार नाही. एक गोष्ट लक्षात घ्या की नवसा सायासाला पावणारा आणि खेट्या घालायला न लावणारा असा जर देव कोण असेल तर तो पांडुरंग आहे, तो विठोबा आहे, तो नवसोबा नाही आणि त्यामुळं त्याला नवस करायचं नाही. आता अलीकडं आपण एका बाजूला बुद्धिवंत व्हायला लागलो परंतु दुसऱ्या बाजूला मात्र त्याला सुद्धा नवसा सायासात अडकविण्याचं काम केलं. परंतु वारकरी मात्र एक तत्व नाम दृढ धरी मना हरीशी करुणा येईल तुझी, ते नाम सोपे रे रामकृष्ण गोविंद वाचेशी सद्गद जपा आधी. वारकऱ्याला माहीत आहे की मोराच्या सर्व अंगावर फुललेला जो पिसारा आहे या पिसाऱ्याचे डोळे अत्यंत देखणे आणि सुंदर आहेत, परंतु हे डोळे किती देखणे आणि सुंदर असले तरी या डोळ्यांना दिसत नाही. मोराचे प्रत्यक्ष डोळे हे कितीही खडबडीत असले तर तेच मोराला दृष्टी प्रदान करण्याचं काम करतात. अत्यंत साधा आणि साधनांचा बडेजाव न माजवणाऱ्या वारकऱ्याची दृष्टी ही मोराच्या दृष्टीसारखी आहे, मोरपिसासारखी नाही. मोरपिसाप्रमाणे त्यामध्ये जो आंधळा भाव आहे हा आंधळा भाव नाही, म्हणून वारकरी जारण मारण उच्चाटन वशीकरण वगैरे वगैरे गोष्टीला पंढरीच्या वाटेवरही महत्व देत नाही
आणि पंढरीहून गाडी परतल्यानंतर सुद्धा महत्व देत नाही. वारकऱ्यांचे वारकरी तुकोबा रायांनी हे स्पष्टपणे सांगितलं होतं की शेंदरी हेंदरी दैवती कोण ती पुजी भुटे खेते आपल्या पोटाचे रडते मागती शिती अवधान अरे आपल्या इच्छा अनिका पिढी काही ती देईल बिराडी. जे स्वतःच्या पोटाला रडतात आणि जे स्वतःसाठी कधी चार पायाचं कधी दोन पायाचं भक्तांच्याकडनं मागून घेण्याचं काम करतात ते देव आपल्याला काय देणार. जे भक्ताला पिळतात ते कधी देव नसतात. हा स्पष्ट संदेश महाराजाच्या या अभंगातून मिळतो. कारण पिडणं हे देवाचं काम नाही, त्रास देणं हे देवाचं काम नाही. देवाचं काम काय आहे तर महाराज सांगतात श्री अनंता मधुसूदना पद्मना हा नारायणा जगव्यापका जनार्दना आनंद घना अविनाशा आनंद देणं जीवन आनंदमय करणं हे त्याचं काम आहे. आणि म्हणून अंधश्रद्धा निर्मूलन चळवळीला आज बऱ्याचशा प्रमाणात यश लाभलं ही गोष्ट खरी आहे. परंतु मला असं वाटतं अंधश्रद्धा निर्मूलन चळवळीचे जनक संत श्रेष्ठ नामदेव राय संत श्रेष्ठ तुकोबा राय आणि नामदेव राय आणि तुकोबा राय ज्ञानोबा राय यांचं नाव घेत पंढरीची वारी करणारे वारकरी हे अंधश्रद्धा निर्मूलन चळवळीचे प्रेरणा स्रोत आहेत. या प्रेरणा स्रोताने हे सांगितलं होतं की देवाचा संचार व्हायचा झाला तर तो हृदयामध्ये व्हावा, तो अंगामध्ये होता कामा नये. नाहीतर मग जे भूते आणि ती अंगाशी तरी ते नव्हती संतजन ते कैसे आत्मखून ज्यांच्या अंगात देव येतो आणि काही बोलायला लागतो तिथं आत्मखून सापडत नाही. आणि आत्मखून सापडत नसल्यामुळं त्या ठिकाणी जो आत्मानंद आहे तो आत्मानंद कधीच मिळू शकत नाही. म्हणून या महाराष्ट्राच्या कंठाला जी अंधश्रद्धेची मुळी लागलेली होती या अंधश्रद्धेच्या मुळीला नष्ट करण्याचं काम आपल्या लोकोत्तर कार्याने ज्ञानियाचा राजा संत श्रेष्ठ ज्ञानदेवानी याचा प्रारंभ केला आणि याच्यावर कळत चढवण्याचं काम संत श्रेष्ठ तुकोबा रायांनी केलं. तुकोबा रायांचे शेकडो अभंग वाटचालीमध्ये वारकरी म्हणण्याचं काम करतात आणि याच्यामध्ये डोळस श्रद्धाभाव आहे. याच्यामध्ये अंधश्रद्धेचा कुठेही लवलेश नाही. ते देवाला कधी कोंडत नाही, ते देवाला कधी मारत नाही, ते देवावर कधी नको तेवढा आपल्या शूद्र अशा अपेक्षेचा जो बोजा आहे ना हा बोजा टाकण्याचं काम करत नाही. हा बोजा जेव्हा टाकला जातो ना तेव्हा देवाचा महापूर यायला लागतो, तीर्थाचा महापूर यायला लागतो. अरे तीर्थ विठ्ठल क्षेत्र विठ्ठल याद्वारा जीवनाकडेच आणि शरीराकडेच तीर्थ म्हणून पाहण्याचं काम केलं. कारण तुका सांगे मूढ जना देही देव का पाहण. देवत्वाला शोधायचं असेल तर त्याला पहिल्यांदा या देहाच्या पंढरीमध्ये शोधण्याचं काम करावं. देहाच्या पंढरीत तो एकदा सापडला की जीवन कसं मग आनंदमय व्हायला वेळ लागत नाही. परंतु आपण शिक्षित झालो, आपण शिक्षित झाल्यानंतर घड्याळाचे काटे उलट्या क्रमानं फिरावेत याप्रमाणे जुन्या अंधश्रद्धा गेल्या आणि नव्या हायटेक अंधश्रद्धा ज्या आहेत या हायटेक अंधश्रद्धा समाजात उद्गम पावल्या. वारकरी भूत भविष्य वर्तमानावर स्वार होतो आणि काळ सराम गुलाम करी तुकिया घरी राबत असे जगा काळ खाय आम्ही माथा दिला पाय काळाच्या मानगुटीवर पाय देऊन जीवन जगण्याचं बळ आणि डोळस दृष्टी देण्याचं काम वारी करते. म्हणून वारी अंधश्रद्धा निर्मूलन चळवळीचं चालतं बोलतं व्यासपीठ आहे. या चालत्या बोलत्या व्यासपीठातून चालते बोलते पायी जे आहे हे जगामध्ये ज्ञानदीप लावत असताना गंबा सरदारांनी म्हटल्याप्रमाणे भोळ्या अंधभावाला महत्व देत नाहीत तर डोळस श्रद्धाभावाला महत्व देण्याचं काम करतात. दुर्दैवानं आमची मडकी कच्ची असल्यामुळं आम्ही संतांनाच चमत्कारामध्ये अडकवण्याचं काम केलं आणि मग तेच संत आमच्या अंगात यायला लागले आणि संत विचाराच्या पराभवाला आम्ही हळूहळू सुरुवात केली. तेव्हा या वारीच्या निमित्तानं माझं नम्र निवेदन आहे संतांचा विचार हाच एक चमत्कार आहे. संतांच्या जीवनात किती चमत्कार घडले यापेक्षा संतांची वाणी एखाद्या झोपडीपर्यंत कशी झुळझुळत वाहत गेली आणि तिनं एक नवी दृष्टी आम्हाला कशी दिली याचा विचार या वारीच्या निमित्तानं होणं गरजेचं आहे.
सध्याच्या आधुनिक काळामध्ये सुद्धा निसर्गात घडणाऱ्या अनेक गोष्टींबाबत अंधश्रद्धा बाळगली जाते. सूर्यग्रहणाचा मानवी जीवनावर अनिष्ट परिणाम होतो अशा प्रकारच्या चर्चा अगदी आधुनिक समजल्या जाणाऱ्या प्रसारमाध्यमांमध्ये सुद्धा झाल्या. अनेक दैनंदिन कामांमध्ये या विज्ञान युगात लोक शुभ अशुभ असा मुहूर्त पाहूनच कामाला सुरुवात करतात. पण आपल्याला संत तुकाराम महाराजांनी सुमारे 400 वर्षांपूर्वीच अवघातो शकुन हृदयी देवाचे चिंतन असा सुंदर संदेश देऊन ठेवलेला आहे. आणि हा संदेश आपल्या मनामध्ये जिरवण्याची, मुरवण्याची आणि तो आचरणात आणण्याची अत्यंत गरज या काळामध्ये आहे. Thank you.